नमस्कार, मी अरविंद आठले. विठूचा गजर हरिनामाचा झेंडा रोविला. दिंडी पुढे चालली आहे, पुणा सोडलं, मीरा सोडली, आणखीन चालली आहे पुढे. वारकरी प्रचंड आनंदात आहेत. हा एक केवढा मोठा जगातला सोहळा आहे. लाखो लोक ज्यात भाग घेतात, कसलीही फिकीर न करता, उन्हा तानाची कसलीही फिकीर न करता, पावसाची फिकीर न करता आनंदात दिंडी चाललेली आहे. आणि यातली क्षणक्षेत्र आपल्यासमोर ठेवताना मलाही अत्यंत आनंद होत आहे. मी स्वतः तर काही गेलो नाही आहे, परंतु तरीही आपल्यासमोर ही जिवंत दृश्य समोर आणण्याचा योग माझ्यात आलेला आहे. तर आपण या दिंडीचा लाभ घेऊया, स्वागत करूया आणि हरिनामाचा झेंडा आपण पण रोवूया. ज्ञानेश्वर माऊलीचं आगमन झालेलं आहे. पालखीचं ही नीरा नदी आहे, नीरा गावाच्या जवळ आहे म्हणून हिला नीरा नदी म्हणतात. इथे माऊलींच्या पादुकांचं
निरा स्नान होतं. जवळपास 1.5 तासापासून मी या संधीची वाट पाहतोय. माऊली 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 त्या छत्रीच्या खालती बहुतेक त्या छत्रीच्या खालती नारे हे आहे का पादुका आहेत का छत्रीच्या खाली ना छत्रीच्या खाली पादुका आहेत. आता त्या पादुका हळूहळू नदीच्या पात्राकडे घेऊन येतील आणि त्याचं तिथे स्नान केल्या जाईल. हा व्हिडिओ थोडा मोठा होणार आहे कारण की मी सुरुवातीपासून हा व्हिडिओ स्नॅप करायचा प्रयत्न करतो आहे. पात्रात येईल ना आता नदीच्या कुठे मध्यभागी येते की समोर फक्त समोर. अच्छा नाही राहू द्या मला काही प्रॉब्लेम नाही मोठा करायला ना नाही खूप मेमरी आहे बेटा. अच्छा आता समोर सरकायला लागले. अच्छा पाणी म्हणजे हातात पाणी घेऊन तिथे आणतात का आता जिथे उभे. अच्छा पात्रात आणून हाताने उडवतात. अच्छा ते तिथे जे आहे ते पाण्याच्या जिथनं हाताने उडवतात तिथे माऊलीचं निरास्नान होत आहे. लोकांना प्रचंड उत्साह आहे आणि सगळे भाविक लोक त्याच्यावरती स्नान करतात. ज्ञानेश्वर माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली तुकाराम ज्ञानबा तुकाराम ज्ञानबा तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानदेव तुकाराम. आता आरती होईल का?
माऊलींची आरती करून मग इथे येईल आणि छान पाऊस पण पडायला लागलेला आहे. खूपच सुंदर एक्सपिरियन्स आहे. यायला लागलेले आहे परत. नाही यायला लागले पादुका. सगळे मानकरी पुढे येत आहेत. आधी काय माहित नाही मला पण आता हे दिसतात सगळे आलेले म्हणजे पण आरती होती नाही होती स्नान होत. काय 100-150 लोक आले काही गर्दी नाही असतात. असतात 200 पण थोडं थोडं लोक असतात. आले वाटते लोक वाजवायला लागले. माऊलींचा पट्टेदार आलेले आहेत. तुम्ही हल्ला की आम्ही तुमच्या मागण्यावर लावलेले आणि पुढच्यांना पण नका ढकलू कारण आम्ही पण लावलाय. आले 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 ती त्यांचं हे ध्वज पताका किती छान आहे बघ. माऊलींचा ध्वज आहे पुढे. ढकलू नका पुढं. माऊलींच्या पाऊलिया माऊलींच्या पादुका आलेल्या आहेत. तीन वेळा दर्शन झालं.